महासंग्राम कणकवलीचा पंचनामा प्रभागांचा पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर. कणकवलीचा रणसंग्राममध्ये सिंधुदुर्ग लाईव्हच्या पंचनामामध्ये प्रभाग क्रमांक आपण आता आलो 8 मध्ये. या विशेष भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. 8 मधील आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की या प्रभागातील काय समस्या आहेत किंवा काय या प्रभागातील कामे उर्वरित कामे आहेत ती मार्गी लावायला पाहिजे, या संदर्भात येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल या प्रभागातील आता सध्या समस्या काय आहेत आणि पुढे काय करायला पाहिजे? नमस्कार सर, मी संदीप तांबे बोलतो कणकवलीतून. साहेब, आमच्या इथं एक मोठी समस्या म्हणजे काय, इथं पायवाटं असतील, रस्ते असतील, याकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे ते काही शासकीय जे काही सवलती असतील किंवा शासकीय कामं असतील त्याकडे सातत्याने आम्हाला दुर्लोटलं जातं. कारण इथं जर तुमचं घर बांधायचं, साधं घर बांधायचं झालं तर बाहेरच्या माझ्या मठाकडून जी वाहतूक करावी लागते ती वाहतूक टाळण्यासाठी आमचे जवळजवळ 15 ते 20 असे प्रयत्न आहेत की बाहेरच्या माझ्या मठाकडून सिद्धार्थनगरमध्ये आमच्या येणारा जो रोड आहे तो आम्हाला खुला करून मिळावा. अधिक ज्या पायवाटा आहेत आमच्या सिद्धार्थनगर जवळजवळ 350 आसपास आमचं मतदान आहे या ठिकाणी आणि जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात गाडीमध्ये फिरायला गेल्याच्यानंतर. तर ते फिरते वेळी ज्या अडगडीचे वाटा आहेत या समस्या दूर करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो शासनाकडे की आमच्या ज्या पायवाटा आहेत त्या आम्हाला मोकळा करून मिळाव्या त्यांच्या माध्यमातून. गेले 15 ते 20 वर्ष आमच्या सिद्धार्थनगर वारंवार नगरसेवक निवडून जातात, त्या नगरसेवकांना नगरसेवक ज्यावेळी आमच्या समस्या मांडतात त्यावेळी त्यांच्या मार्फत ज्यावेळी समस्या मांडतात त्यावेळी आमची अपेक्षा असते की त्यांनी ते पूर्ण होतील, परंतु त्यांना सुद्धा त्यावेळी डावलं जातं नगरसेवकांना आमच्या. आणि त्यामुळे आता जो विकास आहे आमच्या सिद्धार्थनगरचा तो ह्या एकाच गोष्टीमुळे अडलेला आहे. बाकी योजना मी सांगितलं, योजना मिळण्यासाठी प्रथमतः रोड असावा लागतो, कारण जोपर्यंत आमच्या वाडीमध्ये सिद्धार्थनगर रोड येत नाही तोपर्यंत योजनेचा लाभ आम्ही घेऊ शकत नाही. ह्या 8 नंबर वॉर्डामध्ये हा ग्रामीण भाग राहिलेला आहे कायमच आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी प्रशासकीय पातळीवरची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जो कणकवली शहराचा विकास आराखडा जो असतो त्यामध्ये या सिद्धार्थनगरच्या या भागाचा आणि या 8 नंबरच्या भागाचा समावेश नसल्यामुळे इथं कुठच्याही प्रकारची संपादनं केली जात नाहीत हा प्रामुख्याने कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे शहर विकास आराखड्यात या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे इथले प्रामुख्याने रस्ते आहेत, अंतर्गत पायवाटा आहेत, ह्या सगळ्या डेव्हलप होताना कठीण आहेत. या ठिकाणी जी घरं इथले रहिवाशी बांधतात त्यांना परमिशन मिळताना रस्ता नसल्यामुळे त्या परमिशन्स मिळू शकत नाहीत आणि इथलं जे तात्कालीन जे भालचंद्र आश्रमाचं जे संस्थान आहे त्यांच्याशी चर्चा अनेक वेळा चर्चा करून अनेक राजकीय व्यक्तींना भेटून देखील गेली 15 ते 20 वर्ष हा प्रश्न आहे तसा अदांतरी राहिलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शासनाच्या ज्या सामाजिक विभागाच्या वतीनं ज्या योजना येतात त्या योजनांचा फायदा आम्हाला घेता येत नाही, याचं कारण असं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या प्रशासकीय पातळीवरच्या यंत्रणांमध्ये ही सगळी या व्यवस्थेमध्ये ही सगळी माणसं अशा पद्धतीची अडकलेली आहेत. आज महत्त्वाचे जे गंभीर प्रश्न आहेत तो इथं रस्त्याचा एक मुख्य विषय आहेच, त्याच्यानंतर अंतर्गत पायवाटा डेव्हलप झालेलं नाही तर अंतर्गत पायवाटांचा प्रश्न आहे, इथं ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे, इथं ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना नवीन जर घर एखाद्याला बांधायचं असेल तर त्या घराला परमिशन मिळत नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या अशा गोष्टी आहेत. भविष्यात ह्या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक 71 लाखाचं एक स्मारक उभं राहतं आहे, त्याच्या उभं राहिले, त्याच्यानंतर एक समाज आंबेडकर भवन समाज मंदिर हे या ठिकाणी उभं राहिले, एवढ्या मोठ्या भविष्य वास्तू उभ्या राहून देखील हे जे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ह्या पुढच्या काळात ते होणं गरजेचं आहे. येणाऱ्या भावी नगरसेवकाकडनं आमच्या ह्याच अपेक्षा असतील की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन केवळ नगरसेवक निवडून आल्यानंतरच या प्रश्न सुटतात असे नाही तर लोकांचं सहकार्य आणि लोकांच्या सहकार्यापेक्षा इथल्या जे प्रशासन आहे जे कायमच प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा गांभीर्याने बघत नाही त्याचा तोटा हा झालेला आहे. तर या सगळ्यांचा जर एकत्रित मेळ जुळून आला तर नगरसेवक आपल्या पद्धतीने जे काम लोकांना अपेक्षित आहे ते काम करण्याचा प्रयत्न निश्चित या पुढच्या काळात करेल आणि हीच आमच्या लोकांची इथल्या 8 नंबर वॉर्डमधल्या लोकांची इच्छा आहे. दुसरी गोष्ट राहिला मुद्दा चर्मकार, इथं 8 नंबर वॉर्डामध्ये चर्मकार समाजाचा एक सांस्कृतिक भवनाचा प्रश्न आहे, तो प्रश्न देखील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज कुठेतरी मागे पडतोय तर तो देखील या पुढच्या काळामध्ये सोडवला गेला पाहिजे ही इथल्या लोकांची इच्छा असते. प्रभाग 8 मध्ये रस्त्याची भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, गटार अजिबात नाही, रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे एका दुसरी जर समजा घटना घडली आगीसारखा प्रसंग झाला तर रुग्ण
अग्निशामक जो बंब आहे तो सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे या येथील रस्त्याची ही जी बिकट अवस्था आहे ती नगरपंचायतीने पूर्ण करावी अशी येथील जनतेची अपेक्षा आहे. महासंग्राम कणकवलीचा पंचनामा प्रभागांचा पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर.